स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या तेरा जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत की गौरवचे वकील शांतनूने दाखवलेल्या नंदिताच्या डायरीतील सर्व नोंदी खोटे असल्याचे सांगतात तेव्हा त्या नोंदी खऱ्या असल्याचे बोलून त्या डायरीमुळेच गौरवचे खोटे समोर येऊन शांतनू पल्लवीचे लग्न झाले असल्याचे शांतनूचे वकील शांत सांगतात आणि फिर्यादी हा वारंवार खोटे बोलत असल्याचे आरोप ते गौरववर करतात तेव्हा गौरवचे वकील हेच सत्य असल्याचे कोर्टाला सांगतात तेव्हा कोर्ट त्यांचा निर्णय सांगू लागते आणि शांतनू सूर्यवंशी यांनीच सौ नंदिता यांचा असे बोलू लागतात तेव्हा मोठ्याने थांबा जससाहेब असे म्हणत पल्लवी ही कोर्टात येते तेव्हा सर्वजण पल्लवीकडे बघू लागतात तर पल्लवीला बघून मोठे काका आणि का सुपर्णाला मोकाळ मोठा धक्का बसतो तर प्रभाकर पल्लवीला बघून खूप खुश होतो तर मोठे काका आणि सुपर्णा डोळे मोठे करून पल्लवीकडे बघू लागतात तर पल्लवी ही ताट मानेने मोठा पुरावा घेऊन कोर्टासमोर येते आणि कोर्टाला सांगते की जजसाहेब शांतनू सूर्यवंशी निर्दोष असल्याचा खूप मोठा पुरावा घेऊन ती आली आहे तेव्हा शांतनू सूर्यवंशी हे निर्दोष असल्याचे सिद्ध होणार आहे ते ऐकताच गौरव आणि सुपर्णाला मोठा घाम फुटतो तर कोर्ट तो पुरावा दाखवण्यासाठी पल्लवीला सांगते तेव्हा पल्लवी तो पुरावा कोर्टासमोर सादर करते तर आता असा कोणता पुरावा आहे ज्यामुळे शांतनु हा निर्दोष सिद्ध होणार आणि गौरवला अटक होणार असल्याचे आपणास बघावयास मिळते तर कशी वाटली पल्लवीची हुशारी ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सब्सक्राइब